सुप्रभात. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी पद्मश्री राजीबाई कोपेरे तसेच मंचावर उपस्थित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुरेश गोसावी सर, वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक नदाब सर, जमलेल्या सर्व श्रोत्यांचे मी CMRT म्हणजे सेंटर फॉर मिलेट रिसर्च अँड ट्रेनिंग डिपार्टमेंट ऑफ बॉटनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे हार्दिक स्वागत करते. सर्वप्रथम आपणास विनंती की आपण उभे राहून विद्यापीठ गीत यासाठी सर्वात द्यावं. निसर्गाला गुरु मानून आजच्या प्रथित यश संशोधकाला मागे पाडेल किंवा म्हणा
आदरणीय बहिणा गुरु मानायला भाग पाडेल असा ठपक करणारा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला आज अनुभवायला मिळणार आहे. माननीय गुरुग्रंथ मी विनंती करते की पद्मश्री राजीबाई यांचा शाल श्रीफळ विद्यापीठाचे मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात यावा. तदासरांना मी विनंती करते कुलगुरूंचे स्वागत करावे. कुलगुरू सरांना मी विनंती करते की उपस्थितांना संबोधित करावे. नमस्कार गुरुमाने, आजचा हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. त्यासाठी मंचावर उपस्थित बीज मानता पद्मश्री राहीबाई कोपेरे तसेच डिपार्टमेंटचे हेड प्रसन्नराव सर, डिपार्टमेंटचे सर्व शिक्षक सहकारी आणि विद्यार्थी मित्र, एक वेगळा कार्यक्रम आहे आणि त्यांना बीज मानता म्हणून संपूर्ण भारतात ओळखलं जातं. एक वेगळ्या प्रकारचं नॉलेज सिस्टीम आपण ज्याला आता अलीकडे इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणतात ते जपण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि ज्या गोष्टी आपण सायंटिफिकली बघतो त्यांनी त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने आकलन करून सर्वांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वीज कसं पुढे न्यायचं आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण त्याला फक्त सायंटिफिक वेने म्हणतो ते त्यांच्या भाषेने ज्या वेळेला मी स्वतः ऐकलेलं आहे ज्या वेळेला त्यांना आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना जीवन गौरव पुरस्कार त्यावेळेला त्यांचं भाषण ऐकलेलं आहे. एक वेगळ्या पद्धतीने ते मांडणी करतात आणि त्यांची जी संवर्धनाची पद्धत आहे ती वेगळी आहे. त्याला फक्त आपण आपल्या भाषेत सायंटिफिक भाषेत त्याला टाईम डिपेंडंट म्हणतो, टेम्परेचर डिपेंडंट म्हणतो, ते आकलन केलेलं आहे आणि त्याचं संवर्धन कसं करायचं. फक्त त्याची म्हणण्याची भाषा वेगळी आहे पण आपलं त्यांचं दोघां त्यांचं आणि आपलं वेग एकच आहे, डेस्टिनेशन एकच आहे आणि त्यांच्या भाषेने ज्या वेळेला ऐकतो त्यावेळेला आपण म्हणतो हे तर आपण खरंच करतोच म्हणजे हे आपण ऑब्झर्व करतो फक्त आपण त्याला सायंटिफिक आणि मला वाटतं ते एक वेगळा दृष्टिकोन आपल्यासमोर ज्या वेळेला मांडतो त्यावेळेला खरंच वाटतं की नाही नाही आपल्याला एक कुठेतरी ह्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने बघायला पाहिजेत आणि त्यांची जी मला वाटतं बघण्याची दृष्टी ती वेगळी आहे. आपण फक्त ते इंग्लिशमधनं सायंटिफिक लँग्वेज ते वर्ड वापरतो त्या गावाकडच्या भाषेत सिंपल भाषेत ते आपल्याला सांगतात आणि त्यावेळेला ते आपल्याला जाणवतं की नाही नाही हे टेम्परेचर डिपेंडंट आहे, टाईम डिपेंडंट आहे, याला ह्युमिडिटी इतकी मेंटेन करावी लागते आणि अशा प्रकारच्या कंडिशन ज्या वेळेला त्या खेडेगावात क्रिएट करतात ज्याला आपण म्हणतो आमच्याकडे इन्क्युबेटर आहे तर तीच भाषा वेगळ्या पद्धतीने मांडली जाते आणि मला वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं अशा प्रकारची जी उदाहरणं आहे ज्या वेळेला विद्यार्थ्यांना दिसतात किंवा मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी आता त्यांच्या समोर येते म्हणजे मला वाटतं काही काही गोष्टी मी ते सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांना पाहण्यानं कलही करतात त्याला बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. त्यातलाच काही प्रकार आहे की आपण कंटिन्यू करूया तर मला वाटतं अशा प्रकारचा इम्पॅक्ट डिपार्टमेंटने एक वेगळीचा कोर्स कुठेतरी कोर्स करायला हरकत नाही असं मला वाटतं की संवर्धनाची एक वेगळी भाषा आणि त्याच्यातून एक बीजाचं संवर्धन करून त्याचं एक फर्टिलायझेशन आणि त्याचं ग्रोथ टेक्नॉलॉजी हा एक वेगळ्या पद्धतीने मांडावा असं मला वाटतं. मला एक फक्त एक युनिव्हर्सिटीची मीटिंग आहे माझी ऑनलाईन मी मला वाटतं त्यांना ऐकायला आवडेल पण ते माझं ऑलरेडी फिक्स झालं असं मला एक नंबर विचारलं जाईल. डॉक्टर अर्चना सुरेश गोसावी मॅडमचं मी इथे स्वागत करते. प्रोफेसर आवटी सर, प्रोफेसर लावणे सर यांचे मी इथे स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी पद्म
सौ राहीबाई सोमा होपेरे यांचा जीवन परिचय थोडक्यात करून देते. सौ राहीबाई यांचा जन्म कोंभाने तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे शेतकरी कुटुंबात झाला. घरची जेमतेम परिस्थिती आणि सोबत साप आवडले यात त्यांच्या वाटेला शिक्षण आले नाही. बालपणापासून जी शेतीची गट्टी जमली ती पुढे दृढ होत गेली. संकरित बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर आपल्याला आरोग्यास हानिकारक असल्याचं चाणाक्ष राहीबाईंच्या लक्षात यायला फारसा वेळ लागला नाही. त्यानंतर सुरू झाला तो प्रवास मात्र निसर्ग संशोधकाचा होता. परसबागेत स्वतःसाठी भाजीपाला पिकवणे सुरू झाले. त्यासाठी त्यांना बायट आणि जनरल मिन्स या संस्थांची मदत झाली. आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत त्यांना विविध फळझाडे लावण्याचे व त्यांचे जतन करण्याचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. सौ राहीबाईंच्या या कार्याची भारतभर दखल घेण्यात आली आणि त्यांना विविध सन्मानांनी गौरवण्यात आले. त्यातले काही प्रमुख सन्मान म्हणजे वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, बायर संस्थेचा आदर्श शेतकरी पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, कृषी विभागाचा राज्यस्तरीय जिजामाता पुरस्कार आणि अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा असा भारत सरकारमार्फत दिला जाणारा पद्मश्री पुरस्कार 8 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांना प्रदान करण्यात आला. आजपासून बरोबर 2 वर्षापूर्वी. अशा अनन्य साधारण व्यक्तिमत्वाला ऐकायला आपण सर्व उपस्थित आहात, आतुर आहात. मी बीज माता पद्मश्री सौ राहीबाई पोपेरे यांना आपणाशी संवाद साधायला आणि मार्गदर्शन करायला आमंत्रित करते. बसलेले मान्यवर आणि बसलेले विद्यार्थी, माझ्या बंधू आणि बहिणी सगळ्यांना माझा नमस्कार. मला काही तर नावं नाही सांगता यायचे एवढ्यांचे, पण मी सगळे साध्य धरते. आज याच ठिकाणी मला बोलवलं तर हा एक अशा ठिकाणी मला मोठा अभिमानाचा माझा टाईम असतो, कारण अशा ठिकाणी मी समजा लहानपणी माझं लहानपण गेलं तर मी फक्त एकाच गावामध्ये जन्मले, एका गावात मोठी झाले त्याच गावात आणि माझं लग्न पण त्याच गावामध्ये झालं. मला कुठं कोंबावणं गाव सोडून कुठं जायचं माहीत नव्हतं आणि कुठं गेले पण नाही. पण हे काम जे करायचं असलं म्हणायचं तर ही मला लहानपणापासून इच्छा होती समाजात काहीतरी काम करायचं. पण लहानपणचा सुद्धा प्रवास खूप माझा खडतर गेलेला आहे. लहान असताना आम्ही 7 बहिणी होतो, 1 भाऊ होता आणि 1 बहीण 9 महिन्याची असताना आई वाढली. मग आई गेल्यावर सगळं जातं ना, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आई गेले म्हणजे सगळं जातं. पण माझ्या वडिलांनी आईचीच माया देऊन सगळे मुलं लहानचे मोठाले गेले. पण मला 9 महिन्याचं बाळ सांभाळायला लागलं त्या टायमाला. मी पण खूप लहान होती, खूप छोटी होती. मला शिक्षण कधीच नाही येतं, मला शाळा पण अशी बघायला नाही भेटली कधीच नाही. आणि वडिलांबरोबर मी शेती काम करायची, शेती काम शिकले वडिलांबरोबर. आणि हे पुढचं काम माझं 12 वर्षीच लग्न झालं, पण लग्नाच्या आधी मला लहानपासून समाजात काम करायची अपेक्षा होती. मग माझं लग्न तर 12 वर्षीच झालं, पण लग्नाच्या आधी माझे वडील आता जसे तुम्हाला सर शिक्षण देतात तसे माझे वडील आम्हाला ते पण शिक
केलं होते आणि ते घरातच मुलांना शिकवायचे पण ते काय शिकवायचे ज्ञान शिकवायचे त्यांच्यापाशी शाळा नव्हती शिकवायला ते पण शिकलेले नव्हते पण ज्ञान शिकवायचे समाजात कसं राहायचं कसं वागायचं कसं काम करायचं आणि गरिबी आली तर कधी लाजूनही श्रीमंती आली तर माजूनही टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही आणि चांगल्या कामामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही शेवटचे शब्द आता कुणी म्हणजे लिहून मिळते पण मी एक एक शब्द माझ्या डोक्यामध्ये तो साठवून ठेवला आणि 12 वर्षी माझं लग्न झालं तर माझा इकडं पण शेतीच काम करायला लागली पण वडिलांच्या घरी गरिबी आणि इकडं खडतर सासरवास खूप काही खडतर प्रवास केला माझा लग्न झाल्यावर मी 25 वर्ष गाईच्या गोठ्यामध्ये मी काढलं आणि 4 माळांना जन्म गाईच्या गोठ्यामध्ये दिला पण कधी दवाखाना नाही कधी सुई नाही कधी गोळी नाही कधी कधी काय माहीत नाही आणि देवाने कधी आजारही पण आणला नाही कधी प्रसंग पण आणला नाही संध्याकाळचं जर डिलेवर झालं ना तर सकाळचं उठून सगळं काम करायचं 12 दिवसाचे बाळा पाठीची बांधून 2-3 किलोमीटर शेतामध्ये जायचं आणि दिवसभर काम करायचं असे मी 4 बाळांना जन्म गाईच्या गोठ्यात देऊन 4 बाळा मोठाले केले पण मग नंतर माझे मुलं शाळेत जायला लागले पण मला लहानपणची एक काम करायची इच्छा होती मुलं शाळेत जायला लागले तरी पण मला शाळेत जावायला असं विषय नव्हती का तिथं मुलांबरोबर एखादी घेऊन जावा का काही कार्यक्रम असले त्यांच्याकडे जावा पण नंतर मी कुठंतरी 26 जानेवारी 15 ऑगस्ट असलं ना तसं रस्त्याने पोरांची फेरी निघाली कधी जाताना बघायची नंतर नंतर मी शाळेमध्ये जाऊ लागलो एक गोळी पुढा घ्यायचा किंवा बिस्किट पुढा घ्यायचा जायचा पण मला खूप लोक नाव ठेवायचे खूप वाईट वाईट बोलायचे कारण आमचं खेडेगाव ही बाया माणसं खुशात पोरांमध्ये जाते गोळी बिस्किटाचा पुढा देते बापे माणसांमध्ये जाते पण मी डिरिंग करून जाऊच लागली आणि तिथून जाता जाता मग माझ्या मोठ्या मुलाने 10वीची शाळा सोडली तो शेतात काम करू लागला मग मला थोडा आधार आला काहीतरी कामं करायला मग मी बचत गट तयार करायला लागली बचत गटातही मला खूप अडचणी आल्या त्या टायमाला मी ऊसतोडी कामदार होती ऊस तोडून गेले का मग घरी जाऊन माझ्या असं डोक्यात आलं का आपल्याला काहीतरी समाजात काम करायचंय पण आपल्याला लिहिता येत नाही वाचता येत नाही आपल्याला कुठं गाव सोडून माणसं जाऊन देती नाही आपण काय काम करणार आहे मग मी बचत गट तयार केले बचत गटातही मी शिकलेली मला खूप अडचणी आल्या त्याच्यामध्ये ऊस तोडून गेले का मग मी डोक्यो पाणी आणायचं बैलगाडीनं आणायचं तर रोपं तयार करू लागले रोपं तयार करून बचत गटाच्या महिलांना गावोगाव एक एक 2-2 रोपं देऊ लागले त्याच्या हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागले हळदी कुकाला पण माझ्याकडे पैसा नसायचा काहीतरी वाण घेऊन द्यायला मी एक एक रोपच वाण म्हणून द्यायचे आजही त्या बचत गटाच्या महिलांच्या दारामध्ये 1-1, 2-2, 4-4 झाडे झाडं कशाचे पेरू लिंबू सीताफळ शेवगा हंगा ते परत सकाळचं उठून पेरू तोडून खातात तो मला एक अभिमान वाटतोय आज त्या टायमाला रोग दिले पण ते आजचे मुलं पेरू खातात मग असं काम करीत राहिले आणि त्याच्यामध्ये ह्या अप्रेत खाण्याचा गावठी खाण्याचा मी माझ्या स्वतःच्या घरातच अनुभव घेतला मी 10वीची शाळा सोडली मला काही दिवस मी ऊसतोडी कामदार होते त्याच्या मोठ्या मुलाचं लग्न झालं आणि त्याला एक मुलगा झाला मी शेती काम करायचं सोडून दिलं सगळं मुलंच करायचे मग आणि सगळं शेतामध्ये हाफलेट पेन केमिकल खतं औषधं सगळं काय आलं सगळं आलं शेतामध्ये तर त्या टायमाला घरात आजार सुरू झाले मला 20-10 किलोमीटर पाठीची बाळा बांधून दवाखान्यात जावं लागायचं मला जाता जाता एक दिवस विचार आला डोक्यामध्ये घरात आजार नव्हते हे येतात कुठून मग मी विचार करीत गेले विचार करत आले दुसऱ्या दिवशी माझ्या शेतीमध्ये मी सगळं फिरले आणि शेतीमध्ये सगळं आजूबाजूच्या शेती पाहिली माझी शेती पाहिली मी आता आंबीच्या झाडाखाली बांधावर बसले त्या बांधावर बसून माझ्या असं लक्षात आलं का या अपरेट पेण्यामुळं नाही मी पहिला अभ्यास केला बांधावर बसून आपल्या शेतीत आपण पहिलं कोणतं पेन पेरीत होतो आता कोणतं पेरीतोय पहिले कोणते पिकं होते आता कोणते पिकं घेतोय पहिले
फवारे औषध नव्हते अजिबात नव्हते पण आता किती प्रकारचे औषध फवारे शेतात मिळतात हा बांधव बसून अभ्यास केला आणि त्याच बांधव बसून माझ्या लक्षात आलं की या केमिकल खतांमुळं औषधांमुळं घरात आजार सुरू झाले मग मी माझ्या घरातलं बंद करायला लागले संध्याकाळी कुटुंबामध्ये बसले आपल्याला सगळं पारंपरिक नवीन प्यारायचं नाचणी असेल वरई असेल सावा असेल भात असेल पण हे सगळं जुनंच प्यारायचं गावातले मला घरातून खूप मोठा युद्ध झाला लहान मोठं करू लागलं लोक नवीन आणतात नवीन करतात नवीन पेरतात त्याला उत्पन्न जास्त त्याचा फायदा जास्त आणि तू म्हणती का जुनंच प्यारायचं फक्त औषध द्यायचे नाही मग ती उत्पन्न निघत कशी मला लय वाईट होते मला त्याचा खूप राग आला मी काही दिवस तर बसले म्हणजे आजपासून मी घरात काहीच मागणार नाही मी थोडे दिवस तर बसले किती आठही दिवस तर बसले 8 दिवसाच्या आत माझाच एक नातू आजारी झाला मी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं तो घरातच निघाला असता पण दुर्लक्ष केल्यामुळं असा परिणाम घडला का तिथं त्याच्या आई वडिलांनी 2 दिवस खेडेगावात त्याला ठाणगाव म्हणून गाव आहे तिथं तिथं नाही फरक पडला अकोल्याला 5 दिवस आठवण केला संगमनेरला 3 दिवस नाशिकला पाठवलं ते बाळा तिथून एवढा घरात खडतर प्रवास आला का रुपया सुद्धा नव्हता नाशिकला ते बाळा निघलं दवाखान्याला एकच मुलं सत्र होतं अंगावरती नाशिक मध्ये मोरलं तिकडून आंबुलन्स करून ते बाळा मुंबईला गेलं तिकडं कशी मला मदत केली इकडून तिकडून लोकांनी आणि 1.5 महिना दवाखान्यात होतं तर 1.5 लाख रुपये लागले त्या टाईमला महापरिणाम माझ्याच घरामध्ये मोठा घडला तेव्हापासून माझं कुटुंब मी सांगेल तसं ऐकायला मग मी माझी सेंद्रिय शेती पिकू लागली 1 बी आणली तिचा वाढवा केला 2 बी आणलं काही माझ्याकडं नव्हतं होतं पण सगळं माझ्याकडं नव्हतं कोणाकडून एवढं दाणे आणले त्याचाच मी वाढवा केला आणि माझ्या पुरतं मी सगळं बिगर खताचं औषधाचं आणि देशी खाणं माझ्या घरातले आजार कमी झाले पण मला दुसऱ्यांचे देत होत ना मी बचत गटांना सांगायला लागले नातेवाईकांना सांगायला लागले मला लोक तेच खातायचे तेच वाईट वाईट बोलायचे खूप काही बोलायचे मग मला ते खूप राग यायचं पण मी माझं काम मी करीतच राहिले सांगतच राहिले मग मी त्याच्यावर ते रोपांची नर्सरी ते करीतच होते मी आणि त्या टायमामध्ये हे रोपं सुरू केले मग ते रोपं बाईकमार्फत मी द्यायला लागले नंतर आणि बाईक संस्थेच्या मार्फत बचतगट बाईकला जोडलं गेले बाईक संस्थेची माझी ओळख झाली आणि पाऊस पडला तर मी शेतात छोटे छोटे गथुडे टोपरी करून असे गथुडे बांधून आणि शेतात बी लावायचं आले होते आता ते बाईकचे साहेब आले माझ्याकडे चहा प्या म्हणून ते आल्यावर मी परत घराकडे फिरले टोपरी डोक्यावर उतरले वट्यावर ठेवले बसले त्यांची टीका प्रमाण ते त्या टोपरीतच बघत बसले मला म्हणतात मावशी कुठंच आले होते म्हणजे पाऊस पडलाय चालले शेतात बी लावाय मग कशाचं तर म्हणले नावं सांगते का म्हणलं एवढं कुठं तुम्हाला नावं सांग आणि मग त्यांनी मला विचारलं कोणत्या बाजारची खरेदी आहे म्हणून मी म्हणलं बाजारची खरेदी नाही पारंपरिक घरची खरेदी आहे ते म्हणतात घरची खरेदी लोक नवीन आणतात नवीन करतात तुम्ही का घरची खरेदी ठेवली मग मी असा थोडासा अनुभव त्यांना सांगत का ते गेले ते तिसऱ्या दिवशी परत मला ना माहिती आली तेव्हा पण मी असं राखेतून विचारायचं होते मोठ्या प्रमाणामध्ये ते त्यांनी बघितले हे काय करतात म्हणलं हे पारंपरिक राखेमध्ये ठेवतं मग यांनी काय होतंय राखेमध्ये बी असलेलं 3 वर्ष त्याची उगवत जशी तशी उगवत 3 वर्ष उगवत होती आणि हाबरेल पेनं दरवर्षी आणायचं दरवर्षी प्यारायचं पण त्याचे 3 ते 4 वर्ष उगवत होती मग हा परिणाम त्यांना सांगतलंय त्यांनी वाटेव यक्षा आखरले सगळे वाण बाहेर काढले कारण त्यांनी माझा सगळा अनुभव आधी आणल्यापेक्षा ऐकून घेतला आणि मग बाहेर काढलं तर मी म्हणते माझं गावराणे माझं देशी आहे त्यांना 100 सवाचे वाण तिथे भेटला माझं गावराणे देशी पण ते नव्हते म्हणून त्यांनी सगळे वाण फोटू घेतले सगळे तपासायला लागले आता ते जुनं ते सोनं होतं ते सगळं देशी निघालं आणि त्यांनी मला एवढी मोठी मदत देऊन त्याच्यामध्ये ते नाच मी समाजापाशी समाजाला हे काम सांगते आणि ज्या टायमाला सुरुवातीला मला खूप लोकांनी वेगळ्यात काढलं कारण मी कुठंही जरी सांगायला गेले ना असं मला नातेवाईक ते बोलायचे मला एवढ्या अडचणी आणल्या मला कंपनीवाल्यांनी अडचणी आणल्या आता इथं खुशी खाताचे म्हणायला सगळं मला खुशी कत्रावाल्यांनी अडचणी आणल्या आम्ही एवढं शिकलो आम्ही एवढ्या डिग्र्या झाल्या
आणि ती राय मावशी काय समाजाला सांगते का हे जुनंच पाहिजे देशीच पाहिजे म्हणून पण मी म्हणून नाही तुमच्या घरी डिंगऱ्या झाल्या असतील पण मी जे सांगेन तुम्ही जसे डिंगरीनं शाळा शिकले पण मी एक निसर्गाची शाळा शिकलो मी ह्या काळ्या मातीचं नातं जोडलं एक निसर्गाची शाळा शिकले म्हणून मला ह्या पानं फुलं शिकवलं आणि मी सांगत तुम्ही काही दिवसांनी याच्यातच वाढणार आहेत म्हणून पण याला खूप अडचणी लागल्या खूप लोकांचे कष्ट मी सहन केले खूप लोकांचे बोलणी खाले दुकानवालीने मला बोलणी केले काय म्हणे ते जुनं त्याला पीक नाही त्याला काय नाही काय नाही आणि ती मावशी आता सगळं तिलक पायच्या मदतीनं काम सुरू केलंय पण मी माझ्या शेतामध्ये एकदम दुर्गम भाग आहे आता या वर्षी एक पावसावरून पीक गेलं एकच पावसावरून पीक गेलं पण मी चार जाती हापेट वात लावले चार जाती गावठी वात लावले रासायनिक खत दिलं नाही मग पीक कंचाला यायला पाहिजे तुरीला यायला पाहिजे ना फक्त गावठी होत त्याला सारखीच माती सारखंच पाणी फक्त रासायनिक खत दिलं नाही जे गावठी होत त्याला दाणे आले आणि जे हापेट होत त्याला लोंबी नाही आले हे मी माझ्या शेतामध्ये शेतकऱ्यांना करून दाखवलं कॉलेजचे मुलं यायचे शेतकरी गट यायचे बघायला बचत गटाच्या महिला यायच्या एका काडीपासून किती फुटवा होतोय शेणखतावर हा मी माझ्या स्वतःच्या शेतात करून दाखवला एका बीपासून किती उत्पन्न होते मी एक काढलीच्या याला एका बीपासून 5 किलो काढल्याचं मी तयार केलं किती 5 किलो एकच वेळाच एकच पिंच 5 किलो मी तयार केलं मग का गावठीला कमी पीक आहे खाऊन पिऊन 5 किलो मी तरी तयार केले एकाच बीच फक्त त्याची मी न तरली जसं हायब्रिड वाणला वेगवेगळे खत देतोय औषधं देतोय तसं त्याला फक्त टायमावर शेणखत शेणखत यांदाच दिलं पण टायमावर पाणी दिलं पाणी भरपूर दिल्यामुळं एका याला 5 किलो पिका हे बारीकला दाखवून दिलं मी कारण ते जेवढं एका वेळाचं बी मी व्हायलाच ठेवलं तेवढं मग हे मी शेतकऱ्यांना धातच दाखवून दिलं एका काडीला किती फुटवा होतोय एका काडीपासून बी किती तयार होतं हे शेतकऱ्यांना दाखवून दिलं तेव्हापासून हे काम मोठं होत होत गेलं आणि आता मी तर कधी शाळेची पायरीची येतले नाही पण खरोखर मुलांना मी सांगते आज रोज एका कॉलेज उभी रोज एका कॉलेज रोज एका आता एक दिवस घरी होते आणल्या दिवशी शिरूरला होते तिथून आवडी मिळता पेटला काल दवाखान्यात होते ना आज परत इथं आले मग आपण एक शिरी काय करू शकते काही करू शकते आणि आजकाल फरक काय आहे काय नाही हे शिरीलाच माहीत आहे हे महिलालाच माहीत आहे पण आपण सगळं विसरलोय आता आपण बाजारात जातो पैसे देऊन विष घेतो ते आपण खातो कुठंतरी आजाराला बळी पडतो आता शेतातली कामं पण विसरले कारण इकडे खेड्यातले मुलं असतीलच काहीतरी असतील नाही र खेडेचे रानभाज्या होत्या रानभाज्यांमध्ये किती ताकद आहे रानभाज्या बिन तेलाच्या भाज्या करून खा आणि ह्या हाफ्रेड भाज्या तेलात तळून खा कोणतीला चवय ही मला सांगा आणि हे भरड दाग आहे हे आपण सगळं विचारलोय तर आता माझंच आहे मी प्रत्येक कृषी केंद्रामध्ये जाऊन सांगते का हे तुम्ही सुरू केलं पाहिजे कारण ही एकटी राहिबाई मी म्हणते प्रत्येक गावात एक एक राहिबाई तयार झाली पाहिजे प्रत्येक गावात तुमच्यासारख्यानी विद्यार्थ्यांनी एक देशी बियाची बँका तयार झाली पाहिजे आणि माझ्या शेतकरी बंधूला गावातलं मी गावातच भेटलं पाहिजे तर आपण आज काय खातोय ताटामध्ये याचा विचार कोणी करीत नाही पण मी सांगते ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही जे दिसायला चांगले ते आरोग्याला खूप घातक आहे मग आपण काय खातोय तुम्ही शिकता याचा विचार करा तुम्ही आपण हॉटेलमध्ये मी तर कधी हॉटेलमध्ये जातच नाही पण आता 4-4 दिवस बाहेर असले जावंच लागत आहे मी काल रावणी विद्यापीठला होते मी ज्यावरीची भाकर आणि मेथीची भाजी खाली संध्याकाळची पिठलं आणि सकाळची भाजी मला ते ताटाच्या वाट्याने आवडते मी कधीच ते खात आहे कारण ते मी सांगते सगळं विष आहे आणि त्यांनीच आपण खूप अशी जागे आता ग्रामीण भागामध्ये आमच्या गावाला अजून उन्हाळ्यामध्ये 3-3 हांडे निमायला पाणी वाहत्या पण शहरामध्ये एक बाजरी सुद्धा उचलत नाही आता बाजारला गेलं तर 10-10, 20-20 किलोचा भोजा 50 किलोचा भोजा आणतात पण शहरामध्ये 5 किलोचं जरा असलं तर रिक्षा पकडतात मग आपण कमजोर झालो काय
आणि आपला आयुष्य कमी होत चाललं का पूर्वी भाज्या भिजतेलाच्या भाज्या खात होत्या भरड धान्य खात होत जोपर्यंत भरड धान्य होतं तोपर्यंत 105 वर्षे 107 वर्षे माणसं जगत होती पण आता 50 ते 60 वर्षे येते नाही काय येते नाही मी माझा अनुभव सांगत ना तुम्हाला मी गाईच्या कोठ्यामध्ये 4 दिलेवाऱ्या केल्या आणि आता पहिल्या महिन्यापासून दवाखाना गोळ्या औषधं काम नका करू वजन नका उचलू तरी त्याचं काय होतं शिदिर एखाद्या खेडेगावामध्ये शिदिर झालं तर ती आई राहते त्या दवाखान्यात बाळ आलं पुण्या नाशिक ठिकाणी का तर मग त्याला काचामध्ये ठेवायचंय मग हा परिणाम का आलाय हो याचे कोणी जाणूनच घेत नाही ना मग सगळ्यांनी इथून पुढं सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि हे जर आता इथून मागं मी सांभाळलं आता तुम्ही सांभाळायचं काम आहे तुम्ही सांभाळलं तरच पुढची पिढी आपली सक्षम होणार आहे नाही तर पुढच्या पिढीला शिल्लक काहीच राहत नाही कारण ही काळी आई ही सगळ्यांची आपल्या अन्नदिती माते आपण आजच्या तर कुठं तरी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होतो काहीतरी गोळ्या औषधं करतो पण ही माती जर संपली तर हिला कुठला डॉक्टर आणणार आहेत कुठला वैद्य आणणार आहेत मी आज परत सगळ्यांना विचारते पण मला कोणी सांगत नाही ही माती वाचवायला कोण भेटेल म्हणून मग ही माती आपणच वाचवली पाहिजे ना तन्नाशक किती मारितो आमच्या अकोल्यामध्ये एक सर होते आय टी चे सर होते आता मी रोप काम करतो त्या टायमाला माझ्याकडे आले आणि फळझाडांचे रोप घेऊन गेले ते 2 वर्षामध्ये मोठले झाले कारण त्यांच्याकडे पाणी होतं पाणी होतं ते 1 दिवस त्यांनी काय केलं ते रोप फवारलं आणि ते माझ्याकडे आले त्याचा अख्खा पाला गळून गेला ते म्हणतात तुमच्याकडून रोप नेले 2 वर्षामध्ये खूप मोठले झाले म्हणजे अहो पाणी आहे मग ते म्हणणारच म्हणे पण त्यांचे मी झाडं फवारले म्हणून त्यांचा पाला गेला जळून पण आता ते जगतील का मरतील मी म्हणते तुम्ही उन्हाचं फवारले असतील नाही म्हणे सध्याकाळी 6 वाजता फवारले म्हणले कशाचा फवारा मारला तर म्हणे फवारून आलो आणि त्याच्यावर सहज फवारा फिरवला पण त्याला पान पान नाही राहिलं का शेडा नाही राहिला मग मी त्यांना विचारलं झाड खरोखर जिवंत झाले आपला जीव आणि झाडांचा जीव एकच आहे मग त्या झाडाचा पाला एक फवारा मारला 6 वाजता तरी त्याचा पाला गळून गेला त्याचे शेगेच खाली गळून पडते आणि ती भाजी तुम्ही दुसऱ्या दिवशी कुठल्या तरी मार्केटमध्ये नेणार ती भाजी किती लोक खाणार त्यांच्या आरोग्याचं काय होणार म्हणते त्यांनी मला पुढचा प्रश्नच नाही विचारला नाही विचारला प्रश्न मग मी म्हणते ही चायना आहे ना ही चायना खरंच खावणे जो माणूस चायना पिकित आहे ना आमच्या गावातून आजूबाजूने आहे मी बघते डोळ्या तो चायना पिकित आहे तो माणूस कधीच भाजी खात नाही कधीच नाही खात जो शेतकरी पिकित होती त्याला माहिती आहे आपण किती याला विषारे औषधं मारते पण तो आपल्याला खाऊ घालतो मग मी म्हणते तुम्ही 10 भाज्या 4 भाज्या खातात ना त्याच्यातली एकच भाजी खा किंवा 2च खा पण आरोग्य चांगलं ठेवा मला हे म्हणायचे आजकाल आणि आजकाल जास्त जोर चायनाकडे तर खरोखर ती चायना कमी करा तुम्ही आता इथं जागा भरपूर आहे आता मी आता मी पाहते भरपूर जागा आहे ना इथं सोचे झाडं भरपूर आहेत फुलाचे झाडं भरपूर आहेत याच्यातून थोडा थोडा भाजीपाला करा ना तुम्ही मुलं काही ठिकाणी माझ्याकडून बिलेले गेट असतील त्या गेटवरून येलवर गेलं आवडचं आणि हे झाड आहेत ना ह्या झाडाला त्या झाडाला दोरी दोरी बांधायची आपला भाजीपाला होतो आणि खायला भेटतं काही शाळेवरून मला कोणी ते आधी तुम्ही सांगितलं ना तर आम्ही 2-2 टायमाचा इथलंच भाजीपाला तोडून खातो मला अभिमान वाटतो असं हे प्रत्येकाने केलं पाहिजे कोरोनाच्या आधी मी सोनेला गेले होते आणि तिथं त्या मुलांमध्ये हे बोलले होते दुसरं मी किती 3 वर्षांना का 4 वर्षांनी का 5 वर्ष माझा नातू होता तिथं नातं ॲडमिशन घ्यायला गेले मी मला मी तर तिथं गेल्यावर ॲडमिशन त्यांची तिनेच घेतलं मला काहीच माहीत नाही केलं पण मला ती शेतामध्ये फिरवायला गेलं माझा मुलगा मी होते ते काही मुलं बोलले आजी तुमचं ऐकून आम्ही गावठी बाजरी केली आजी तुमचं ऐकून आम्ही गावठी भाजीपाला केला गावठी हरभरा केला गावठी गाई पाळली मला त्या मुलांचा अभिमान वाटला खरोखर अभिमान वाटला आणि मला मुलांमध्ये शेतकऱ्यांमध्येच बोलायला जास्त आवडते तर माझं काम हे मुलं त्या 4 मुलं तरी कोणीतरी पुढं चालवतील
जो चार शेतकरी तरी तयार करतील आणि हे खरोखर तुमच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी हे केलंच पाहिजे. आता हा गाव आपलं खाते नाही तसं म्हणायला गेलं तर गाव ठिकाऊ राहिलंच नाही आपला. हा येतोय कुठून खातोय कुठून आपण गाव ठिकाऊ बक्षी गहू आता बोरका गहू आता कला सोने आता आता ते गाव राहिलेच नाही पुढं. मग आपण का गाव तुला विसरलो आता नाचित नाचली वरय सावा वरय खातात आता अजून उठाचा ताफा झाला पण बाकी भरड धान्य गरीब नाचली वरय म्हणजे गरीबाचं खाणं म्हणायची गरीबाचं खाणं आणि आता ते खाणं श्रीमंताला भेटलं. आता डॉक्टर लोक म्हणतात तुम्ही नाचली खा तुम्ही वरय खा. एक ढोण भाताचं नाव आहे ढोण भात म्हणून तो थोडा बारीक आहे तो दिसायला चांगला नाही त्याचा तांदूळ खूप जाड आहे लाल आहे दिसायला चांगला नाही चवेला चांगला नाही पण आरोग्याला खारीक कोवड्या ताकद नाही एवढी त्या भातामध्ये ताकद आहे. आणि आमच्या खेडेगावामध्ये पहिल्या दिलेवाला तो भात खायचे ढोळ भात पहिल्यावर आमच्या गावाला एक एक पहिलवान होते अजून त्या ढोळ भाताचाच भात खाणार तो. अजून आमचं काम बैलांचं आहे पाऊस पडायच्या आधी तो ढोळ भातच त्या बैलाला खायला घालणार तेव्हा तो बैल पावसाळ्यामध्ये कपरावाड्या चिखलामध्ये नांगर वडितो. मग हे आपण सगळं विसरलोय आपला जर हात पाय इकडं पडलो इथे जर सांडा मारला तो भात फक्त तुम्ही तीन दिवस दोन दोन टाईम शिजून हातावर बांधा लगेच तो सांडा जरूर जाणार. एवढी ताकद आहे ह्या भरड धान्यामध्ये मग ती नाचल्या असो वरय असो कोदरू असो. पहिले लोक बरड सुद्धा बरड जवळ जाऊन देते ते बरडाच्या भाकरी करतायची गावठी तुपाच्या गावठी तुपामध्ये ताकद नाही एवढी त्या बरडाच्या भातामध्ये ताकद आहे पण हे आपण पिळतच नाही आता आणि नाहीच राहिलं कुठं. तर हे शेतकऱ्याचे मुलं असतील काही तुम्ही सुद्धा तुमच्या आई वडिलांना सांगितलं पाहिजे का आपलं जे मुख्य काय होतं हे पुढं आणलं पाहिजे हे केलं पाहिजे खाल्लं पाहिजे आणि हे प्रत्येक शेतकऱ्याच्या भारतात पिकलं पाहिजे तरच आपल्या ताकद यायचंय. मी इक्रमगडला गेले होते अशी एक एकूण डॉक्टर लोक होते मोठमोठे लई दिवस झाले माझं काम सुरुवाती झालं तेव्हा नेटकं सुरू होतं आणि तिथं इक्रमगडला ते डा जेव्हा मोखाडा पालघर आणि गेलं बाई कार्यक्रम 8 दिवसाने त्या इक्रमगडमध्ये एक एकूण डॉक्टर होते पैसे एक एकूण कॉलेजची मुलं काही शेतकरी तिथं चायना फुलावर कोबूक म्हणजे असं प्रदर्शन मागलं होतं. मला ते चाय कोबू दिसल्यावर मी बोलले थोडी आपण शेतकरी चायना पीक येतो चायना खातो कुठंतरी आजाराला बळी पडतो आणि एखाद्या दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये जातो पण जोपर्यंत डॉक्टर आपल्याकडं पैसे आहे ना तोपर्यंत डॉक्टर आपले उपचार करतो. आपल्याकडं पैसा रुपयाने सुद्धा डॉक्टर एक गोळी सुद्धा देऊ शकत नाही. मी असं बोलल्यावर बोलता बोलता गेले म्हणून डॉक्टरांनी बंगले बंगले बांधले आणि आपण बाकी 20 पीक येतोय पण जीवनही जातो. आता ते माबरोबर वाचते तेव्हा एक साहेब पाटील साहेब असे होते सुरुवातीला रायमावशी हे कशाला बोलले असं लिहिलं मोठमोठे डॉक्टर लोक आहे. आता मला नव्हते माहिती डॉक्टर लोक पण मी नाही घाबरले कधी डॉक्टर कधीच नाही घाबर आणि ते एकच माहीत हातामध्ये घ्यायला लागलं. उपचे काळ का जन्माला येतात आठक आजार का येऊ लागले बाळ कासात का ठेवायला लागले पण नशीब माझ्या तर प्रत्येक डॉक्टरच्या प्रश्नाला उत्तरं भेटली. एक तिकडे आमच्या इकडे लोणी आहे म्हणजे लोणी म्हणून मोठा दवाखाना येतो आणि तिथं जे करतो कोण डॉक्टर होते ना ते तिथं बोलावले होते आणि त्याच्यामध्ये मी एक आडाणी महिला तिथं ते एक एक हिंदीच बोललं पाहिजे इंग्रजीच बोललं पाहिजे म्हणून मी महाराष्ट्रातली मराठी माणूस आहे म्हणून मी काय हिंदी इंग्रजी शाळा शिकेलच नाही तर मी कुठून हिंदी इंग्रजी बोलणार आहे तिला बोलून तर बोलले तर नाही तर मी अशीच आहे म्हणलं मला त्याचं नाही काय आणि मग बोलले मी मराठीतच ते पण येते डॉक्टर प्रश्न विचारे मला. मी म्हणते त्यांना तुमच्या एवढ्या डिग्र्या तुम्ही किती दिवस डिग्र्या घ्यायला आणि उलट तुम्ही मला सांगितलं पाहिजे का माझ्या पण प्रश्न तुम्ही विचारून घ्यातात आजार कशाने सुरू झाले हे तुम्हाला जास्त माहीत पाहिजे पण ते माझ्याकडून विचारून घेते आजार कशाने सुरू झाले. माझ्या तर पर्याय हाच आहे का सगळं खाण्याचा पर्याय मी कुठं हात सांगते कुठे जाऊन हेच बोलते माझं कुठलं शिक्षण नाही मी फक्त जेवढं मी हाताने काम केलं माझं फक्त अनुभव आणि तो मला कोणी शिकवला नाही माझ्या वडिलांनी शिकवलं त्यांना नव्हतं माहिती माझी मुलगी एवढं मोठं काम करीत म्हणून
त्यांनी फक्त ज्ञान शिकवलं आणि मी मुलांना सांगते आई वडिलांचा शब्द कधीच वाया जात नाही. आई वडिलांचं शिक्षण हे कधीच वाया जात नाही. नाहीतर तुम्ही एखादा डॉक्टर झाला, एखादा कोणीतरी कलेक्टर झाला तर आई वडील पाठवच्या लढून आश्रमामध्ये हे करू नका. हा मी आपत्ती लावा. आता लोक असेच करतात ना, आता खरं जे आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायचे. तुम्हाला शिकवताना आई वडील काय काय करीत असतील, पैसा कुठून आणत असतील हा ते आई वडिलांना माहिती असते. आणि जो आई वडिलांचा उपकार करील ना शेवटपर्यंत त्याचं आयुष्य पण चांगलं होईल. मी फक्त मला आईची माया नाही भेटली पण माझ्या वडिलांचीच माया भेटली आणि वडिलांचंच हे सगळं काय मी म्हणते माझ्या वडिलांचंच पुण्य आहे. असं तुम्ही सुद्धा केलं पाहिजे. तुम्ही सुद्धा समाजामध्ये कोणतंही काम करा पण निसर्गाला धरून करा, ह्या काळ्या मातीला धरून करा. आता एवढे मोठे कुलगुरु होते लिडर तरी याच्या नोकरी निमित्त ते इथं 5 मिनिटं थांबलेली लगेच जळून गेली. तशी ही शेती आहे ना आपली माती, ही कधी नाही मानणार का तू आताच का आला आणि लगेच का गेला म्हणून. कोणालाच नाही मानणार, एखाद्या शिरला नाही मानणार, कोणालाच नाही मानणार. पण आपण आता सगळं शेती हिसारतोय. आता मुली पण म्हणताय शेतकरी नवरा नको, पण शेतीमध्ये जेवढा आनंद आहे एवढा कुठंच नाही. शेतीमध्ये कधी जा आणि कधीही या आणि 4 दिवस घरी बसलं तरी ते शेत माती आपल्याला अन्न पुरविते. असं 4 दिवस जर सर्व्हिस घरात बसली ना तर इकडे घरामध्ये खर्चाने राहा. मग कुठलंही काम करा, तुम्ही नोकरी करा पण मातीची जोडून करा, ह्या निसर्गाला धरून करा. आपण बदललो तर निसर्ग बदललाय. बदललाय का नाही? कधी पाऊस पडत कधी उघडत, तेव्हा पडायचं तेव्हा नाही पडत. आपण कारण शेतीमध्ये कधी कोणते पीक घेऊ लागलो ना, मग आपण बदललो म्हणून निसर्ग बदलला. आणि निसर्ग गेला तर आपण काय करणार आहे या मातीमध्ये, काहीच करू शकत नाही. मग तुम्ही सुद्धा एकमेकांनी तयारी केली पाहिजे आणि एक ह्या कामामध्ये उतरलं पाहिजे. आणि मागचं काहीच राहिलं नाही. आता आपण सगळं विसरलो. पहिले तांब्या पितळाचे भांडे होते, लोखंडाच्या तयो भाकरी होत होत्या. तोपर्यंत माणसाच्या अंगात अंगात ताकद होती, लोखंडामध्ये डोळे. पण आता लोखंडाचं काय राहिलं नाही, आता चुलाय राहिली नाही, मग सगळंच बदल. तर आपल्याला जर मागच्यासारखं शिवाजी महाराजांसारखं जर तुम्हाला घडायचं असेल, जिजामातासारखं घडायचं असेल तर गावठी आणणं पाहिजे. आपण परत मातीच्या नातं जोडलं पाहिजे. आपल्या सावित्रीबाई फुल्यासारख्या जर आपल्याला मुली घडायच्या असतील तर आपल्याला भरड धान्यच पाहिजे. बाजरी असेल, ज्वारी असेल, भात असेल, नाचणी, वरई, सावा, मठ, मूग, उडीद, खुरासणी म्हणतं कोणी, हरभरा, जुने वाटाणे, ते काळे वाटाणे. तो काळा वाटाणा ना आपल्या पोटातली कावळी जाळते, तो काळा वाटाणा. एवढा औषधी वनस्पती किती पोटात अख्ख्या हातात कावळ उठा बांधूया. आणि त्या वाटाण्याचं वरण पिव गावठी गायच्या तुपात जर ती पोळी एकच दिवस करून खाली तर अख्ख हातातली कावळ निघून जाते. जुनी एक औषधी वनस्पती आहे, जेवढं रानात रान भाज्या तेवढ्या औषधी वनस्पती आहे. पण आपण सगळं विसरलोय. शेतामध्ये भाजी ठेवली नाही, जंगलामध्ये काय हे आपल्याला माहीत नाही. मग हे आपण माहीत केलं पाहिजे. आणि रान भाज्याचं सुद्धा आपल्या घरापाशी प्रत्येकाच्या घरापाशी किचन गार्डन पाहिजे. प्रत्येकाच्या शेतात परत भाग पाहिजे. आपल्या शेतातली भाजी आपल्या बाळाच्या डब्याला आपल्या शेतातली आली पाहिजे. आता लोक काय म्हणतात एवढे बंगले जागा नाही लावायला, हे बाहेरचा एक फरची उठून बाजूला फेका त्या बंगल्याची आणि तिथं दोन बिया लावून द्या. अहो त्याचा वेगळी हिरवा दिसरण भाजी खायला भेटेल. आपण कुंडीमध्ये झाडं लावते, मग त्या कुंडीमध्ये 2 वांग्याची झाडं लावा, 2 मिरच्याची झाडं लावा, थोडीची कोथंबीर टाका. ती कोथंबीर आपल्याला शेणात तोडलं तर 4 वक्त ती भाजी तोडता येते. मी तिची भाजी सुद्धा आम्ही 4 ट्राय करून खातो, नंतर बियाला राहते. पण हे आपण करीत नाही. मग आपण कुंडीमध्ये भाजीपाला शिकलो पाहिजे करायला. नाही ना आपल्याला शेती, आपण कुंडीत भाजीपाला केला पाहिजे. पण एक टायमाचा तरी भाजीपाला आपला पाहिजे. पुण्यामध्ये काय लोकांनी माझ्याकडून बिया आणून गच्चो माती टाकून भाजीपाला केला, ते फोटो पाठवतात माझ्या नातांच्या मोबाईलवर. मला खूप अभिमान वाटतो, मला तोच अभिमान आहे.
आणि हे काम करताना मी म्हणते जेवढ्यांचं ताक विश्वमुक्त होईल ना आता माझं असं एक मोठं म्हणजे पुण्यातच मला बीज माता म्हणून रघुनाथ महाशेळकरांनी हे नाव दिलं एक टाइम पुण्यामध्ये आले त्यांच्या हाताने पुरस्कार वापरा तेव्हापासून मला बीजांची आई म्हणून बीज माता म्हणून त्यांनी नाव दिलं आणि पुण्यातच आले असेच बरेच पुरस्कार आले होते तिथं चंद्रकांत दादा पाटलांच्या हस्ते पुरस्कार होता आणि त्यांना पुरस्कार भेटले होते बोलायला आलो त्याला ते मन व्यक्त करीत इडं भेटणार तिडं भेटले दोन भेटले तीन भेटले मी म्हणजे मला किती भेटले हे सांगता नाही येणार पण यांना ठेवायला जागाच नाही म्हणजे काय तरी पुरस्कार घेऊन आणि पुरस्कार मी काय पोट भरत आहे का माणसांचं नाही भरत म्हणजे हे वाकून निवे किती जा ठेवायला तर जागा नाही पण निवे उंदरा माजरांनी लुटून मी फेकून दिलेत म्हणजे हे पुरस्कार खरोखर तीच परिस्थिती होती बाळाबाईंच्या झोपडीमध्ये 20 वर्षे काम केलं गवत टाकलं होतं तुमच्यासारखे विद्यार्थी येऊ लागले नाव झालं वर डोक्याला लागायचं मध्ये घरामध्ये पडवीमध्ये आले तीन कंद घालून तिथे घालून घातला थोडी ती पडवी होती त्या पडवीमध्ये आले का डोक्याला लागायचं मुलं जास्त आले तर म्हणजे अंधार होऊन जायचं लाईट पण नव्हती आणि मग चार पाहुणे आले असे तर मला बसवायला लाज वाटायची तिथं कारण जागाच नव्हती मग हे पुरस्काराचंच काय विषय नाही म्हणजे मी काम तर समाजासाठी सुरू केलंय पण माझ्या इथं चार पाहुणे आले त्याला बसायला जागा नाही कॉलेजचे मुलं आले त्यांना मी दाखवता येत नाही मी ठेवायला जागा नाही भरपूर लोक येतात हे मत करू मदत ते मत करू मदत पण आजकाल अजूनपर्यंत कोणी मदत नाही केली म्हणले मग त्यांनी हे काम समाजासाठी माझ्याकडे पैसे असते मी शेत तरी बांधला असतं पण मी आता एक गरीब कुटुंबामधून हे काम सुरू केलं आणि मग ते मला लागले बोला म्हणे मी एक घर एक बीज बँका बांधून देतो म्हणजे माझ्यासाठी नका बांधून ठेव पण माझ्या आलेल्या पाहुण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यासाठी तिला बांधून तर खूप चांगलं होईल त्याने मला एक महिन्यामध्ये मोठी बीज बँका बांधून दिली आणि एक घर त्यालाच भेटून एक रूम दिलाय पण अजून मी त्या रूममध्ये राहत नाही सगळं समाजाचंच काम झालं पण आता कितीही मुलं येऊ कितीही पाहुणे येऊ सगळे तिथं थांबतात आणि नाशिकवाल्यांनी एक पाहुणी पाणी फाउंडेशनवाल्यांनी दोन चार कार्यक्रम केले म्या तिथं अशीच बोलले त्यांनी मला एक टाकी बांधून दिली तर अजून टँकरने पाणी उन्हाळ्याच्या टँकरने पाणी आणलं तर तो टँकर साठवायला जागे नव्हती ते दोन कामं मला करून दिले एवढे मोठाले तर त्या दिवसापासून चंद्रकांत दादांनी मला एक बहिणीचंच नातं लावलं एक बहीण म्हणून भेट दिली पण तेव्हापासून माझे सगळे किती पाहुणे आले तरी तिथे राहतात तेव्हापासून दिवाळीची रांगोळी बियाचीच काढल्या जाते गणपती माझ्या घरामध्ये बियांचाच बसवल्या जाते रक्षाबंधनला लाख्या सुद्धा मी बियांच्याच बांधून ज्याला बांधायचं त्याला बियाच्या लाख्या बनवून बांधते आणि चंद्रकांत दादांना पण बियाच्याच लाख्यात बनवून बांधते प्रत्येक वर्षी तर आता माझ्याकडे जास्त लोक लाख्या बांधायला येऊ लागले कोणी आलं त्याला माहिती झालं आता रक्षाबंधन येणार वार्षिक बियांची लाठी बांधायला जायची त्या बियांचं पारंपरिक जेवढं आयुष्य त्या बियांचं आहे तेवढं माणसाचं पण आयुष्य वाढलं पाहिजे हे एक माझं स्वप्न आहे मग माझ्या काका किती लोक लाख्या बांधा येऊ लागले तर हे काम तुम्ही एकेकाने हातात घेतलं पाहिजे केलं पाहिजे आज मी एकटीच इथं बोलायला भरपूर बोलले मी पण काही प्रश्न असल्याकरता अजूनही विचारून घ्या पण हे भरड धान्य आहे हे भरड धान्य मागचं मागचं जे आहे हे स्वप्न पुढं कधी विसरू नका कधीच विसरू नका माझ्या तर 18 जातीचा वालग्या उभे 16 जातीचं भात आहे 3 जातीचा भाजीपाले काय औषधी वनस्पती पण आहे 3 जातीच्या हळदी आहे म्हणजे रानभाज्यांमध्ये भरपूर भाज्या आता गोड वाल हा वाल 18-19 जातीचे वाल आहेत गोड वाल कडू वाल काळा वाल हिरवा लांब गेवडा मुटका गेवडा लाल शिराचा गेवडा सफेद गेवडा श्रवण गेवडा काळा गेवडा म्हणजे हे असे गेवड्याचे बरेच वाल आहे आणि रानभाज्या म्हणलं तर चाळीची भाजी बरकीची भाजी आहे केणीची भाजी आहे चित्रुकाची भाजी आहे पाथरीची भाजी आहे पुळूची भाजी आहे भुळूची भाजी आहे आंबटियालाची भाजी आहे घायपाताची भाजी आहे बावीची भाजी आहे लय लय त्या भाजीचे नावं एवढे आहे की नाही पण हे आपण सगळे सगळेपणे ही एक एक भाजी एक एक औषधी म्हणत होते जोपर्यंत माणसं रानभाज्या खात होते ना तोपर्यंत आजार हे नव्हते
आणि हे काम मुलांनी सुद्धा केलं काय कृषी केंद्र कृषी खात्यामध्ये हे काम मुलांना शिकवलं पाहिजे तुम्ही सुद्धा मुलांना हे काम शिकवलं पाहिजे काय गावराने काय नाही मुलांना प्रत्येक शाळेमध्ये काही शाळेमध्ये बीएच्या बँका तयार केल्या तशा प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे तुम्हा सरांना पण माहिती आणि मुलांना पण माहिती होईल याच्यामध्ये याच्यात काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि चांगलं असेल ते नक्कीच द्यावा चांगलं असलं इथून काहीतरी एक माझ्या बिन शिकलेल्या महिलाचं घरी घेऊन जा आणि ते काम तुम्ही पण सुरू करा एवढे बोलून आता दिवाळीचं आणि ह्या वर्षी काय पिकं काय कोणत्या मालाला जास्त पिकं हे आपल्याला स्वतः येते तुम्ही शिकेला तुम्ही शोधिता का ह्या वर्षी कोणत्या धान्याला जास्त पिकं हे ऐकायला माहिती नवरात्रामध्ये घट भरितो ना नवरात्रामध्ये त्या घटामध्ये किती प्रकारच्या आमच्याकडे 21 प्रकारच्या धान्य गोळा करतात आणि त्याचा गट भरतात मग त्याच्यामध्ये कोणत्याला चांगली पिकं आहे ते त्याच्यामध्ये शोधायचं जे चांगलं पिकं आहे ना ते आधीच वर उघडून येणार आणि ते टवटवीत राहणार मग त्या नवरात्रच्या घटामध्ये ते पीक मी शोधते आणि हे मी समाजाला पण सांगते एवढे बोलून आता पुढे दिवाळीच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जीवन प्रवास घरची परिस्थिती सासरची परिस्थिती त्यावर मात करून स्वतःचा एक छंद जोपासला आणि एवढे पुरस्कार मला भेटले तर आता बोज लोक घरी येतात पाहायला मी घरी असं नसं घरी असले तर बाहेर तरी सुटका भेटते तिचे आता नारी शक्ती पद्मश्री लोक तिथं आले का म्हणतात एवढे मोठे एवढं पुरस्कार लई मोठं काम पण मी म्हणते माझं काम अजून लई छोटे बर का लई छोटे अजून ज्या दिवशी प्रत्येकाचं ताक विषमुक्त होईल ना त्या दिवशी माझ्या मनाला मी म्हणत यांचं प्रत्येक मग आपलंही मोठं झालं आणि आता ह्या पुरस्कारांचं मला तर काही नाही इतरही कोणी प्रश्न विचारला भरपूर ठिकाणी विचारत आहे हे पुरस्कार आता पद्मश्री म्हणतात पद्मश्री पुरस्कार माझा नाही आहे नारी शक्ती पुरस्कार एकही पुरस्कार माझा नाही ते पुरस्कार ह्या माझ्या ह्या मातीचे ह्या आईचे आणि माझ्या बियाचे मी स्वतःला कधीच माझे पुरस्कार असे कधीच नाही म्हणून घ्या नंतर अनुभवातून शिकलेल्या एकही डिग्री नसलेल्या पण पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या राहीबाई यांना आपण खूप खूप धन्यवाद देऊ आणि आज आपण इथे त्यांच्याकडून भरपूर काही शिकलो MSc 1 चे स्टुडंट्स मला इथे दिसत आहेत एक दोन गोष्टी तुम्ही मला सांगू शकतात का शीतल आयशा सस्टेनेबल ॲग्रिकल्चर सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉन्झर्वेशन पेस्टिसाईड फ्री ॲग्रिकल्चर आणि बरंच काही त्या स्वतःच एक विद्यापीठ आहे आपण त्यांना 4-5 प्रश्न विचारू शकतोय राहीबाई आम्ही तुम्हाला पटकन 4-5 प्रश्न विद्यार्थ्यांकडून आणि श्रोते जे उपस्थित आहेत त्यांच्याकडून त्यांचे प्रश्न उपस्थित असतील माझा प्रश्न असा आहे की जे तुम्ही धान्य तयार करता तसं आता आमच्याकडे नाहीच मिळत आम्ही जर आता घरात म्हटलं कोथिंबीर लावायची धने लावायचे आपण जेव्हा धान्य तयार करतो तेव्हा नॅचरल धान्य आमच्याकडे नसतंच ते आहे ते सगळं औषध लागलेलं असंच असतं आपण ढोसळा तुम्ही लावतो मग एवढ्या तुम्ही लावतो भोपळ्याचं लावतो पण ह्यावेळेस हे धान्य उगवत नाही कोथिंबीर जरी लावली तरी ती येत नाही म्हणजे आपण धने पेरले तरी नाही येत तर असं का होतं मग आम्हाला तुमचं धान्य कुठे मिळतं आम्हाला हे धान्य उपलब्ध मिळेल अशी कुठली तरी जागा किंवा त्याचे फोन नंबर वगैरे सगळे द्याल का कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही म्हणत पाहिजे नाही माती चांगली असली तर मी येणार अहो गाव किती असे ना तुम्ही एखाद्या झाडाखाली जरी फेकलं ना एखाद्या झाडाखाली फेकलं तरी ते स्वतःच्या ताकदीवर किंवा हवेवर ते येणार
पण आपण जर त्या माती संपवले असेल ना माती तिचं जर आपण काही तणनाशक नाही आणि ते जो काहीतरी लावलं त्याला रासायनिक खत नाही दिलं हा रासायनिक खत दिलं ते येऊ शकतं पण बिगर रासायनिक खताचं नाही आहे ना आता आमची जी शेती आहे माझ्या शेतीमध्ये काही दिवस आलं तर पण मग त्याला आम्ही शेणखत मी आणि आता मी हे शेतकऱ्याला सांगते म्हणजे आता नाही परत नाही विचारलं तर तुमच्या शेतीला सवय तुम्ही एक एकराला किती 20 गोण्या टाकता प्रत्येक वर्षी मग ते हळूहळू तुम्हाला कमी करावं लागतं कारण दुसऱ्या वर्षी 20 टाकीत असतं दुसऱ्या वर्षी 10 टाकायच्या तिसऱ्या वर्षी 65 टाकायच्या आणि मग त्याच्यानंतर एकच टाकायचे मग टाकूच नका पण तुम्ही जर म्हणले ना या वर्षी आता ह्या जमिनीला काही तर नाशक मारून मारती खराब झाली आणि तिच्या कुंड्या पण येत नाही कुंड्यांमध्ये लावलं तरी आपण वेळ आम्ही आता काय एवढं आपण कुंड्यात काही लावा मिळणार नाही पण घरगुती आपण जेव्हा वाढवतो तेव्हा सुद्धा ते तसंच होतं की कुंड्या लावलं तर ते तुटतात आता मी यावेळेस सगळं घोसाळ्या लावले पावसाळ्यात पण आत्तापर्यंत आले एकही फळ आणि सगळी झाडं तुटतात घोसाळ घोसाळ दुसऱ्या झाडं चाललेलं नॅचरल ते आणलेलं ते मी काढून त्याचं लावलं होतं म्हणजे नाही सोडलं माती चांगली आमच्या घरापर कमी म्हणजे बिकर लावल्याचंच बी येते असं दिसत पडलं ना माझ्या दारामध्ये एवढे गोपळे आले मी दारात काय लावलेले मी त्या बँकेच्या तरी पण गोपळे होते मग पक्षी सगळे ती बाजरी खायला यायची
सगळे बाजरी खायला पक्षी तिथंच यायचे पण निमिषी मी पक्षी खायचे निमिषी मी आम्ही निधारायचो. मग हेच मी समाजाला सांगते. पक्ष्याला सुद्धा गावठी कळते पण आपण बाकी माणसं असून आपल्याला गावठी काय हे आजपर्यंत कळालं नाही. मग हे आपल्याला गावठी कळालं नाही. पक्ष्याला गावठी कळत आपल्याला का कळू नाही. मग आता आहे अजून गावठी पण ते काही जर थोडं केलं तर त्याला सगळे पक्षी खाऊन टाकतात. मग लोक करतेच नाही. मग सगळ्यांनी जर केलं तर पक्षी काय खाणार नाही. किती खाणार आहे थोडंच खातील ना. मग हे आपण केलं पाहिजे. आता एक मला कालच फोन आला होता साताऱ्यामधून. मी फक्त 30 रुपयाचं पाकिट देते बरं का. एवढं मी राहतो त्याच्यामध्ये 30 रुपयाचं एवढंच गावाचं 30 रुपयाचं पाकिट दिलं होतं पक्षी गावाचं. त्यांनी गेल्या वर्षी लावलं होतं तर एवढ्या 30 रुपयाच्या पाकिटाला 40 किलो गहू झाले. ते म्हणजे मी ह्या वर्षी 20 किलोची लागवड केली आणि 20 किलो मी दुसऱ्यांना दिली. मग हे मला अभिमान वाटला त्या माणसाचा. मी खाल्लं नाही म्हणला. 40 किलो गहू झालं गोडून लावलं 20 किलो मी पेर केली आणि 20 किलो दुसऱ्यांना दिली. मग असं सगळ्यांनी केलं पाहिजे ना. असं केलं पाहिजे तर नक्कीच मी प्रत्येकाला भेटून जाईल. आता मी 3500 महिलांबरोबर काम करते याच्यामध्ये. सुरुवातीला मला लोकांनी भरपूर नावं ठेवले भरपूर बोलले पण आता 3000 महिलांबरोबर हे काम चालू आहे. आणि माझ्यावर मी महाराष्ट्रात तर आहे पूर्ण पाहले पण पाय अमेरिके पसर गेले पाक दिल्ली पसर गेले राजस्थान जयपूर डेहराडून भोपाळ इथपर्यंत मी गेले. पण अजून कोणी म्हणलं नाही का उतरलं नाही का पीक आलं नाही. पण एखाद्याला ज्याला काय अडचणी मध्ये बोलायचं ना त्याने जर व्यवस्थित लावलंच नाही त्याला टायमावर पाणी दिलं नाही तर मग ते पीक कसं येऊ शकतं. मग असे लोक म्हणतात हो तुमच्या कुंबी आलं ते उगून आलं त्याला काय आलं नाही. कोणी म्हणतं ते उगवलंच नाही. पण माझं घरापाशी 3 एकरमध्ये मी सगळं थोडं थोडं करते आणि पिकं घेताना कोणत्या शेतकरी याच्या पिकं अवलंबून राहून. आता इकडं साताऱ्यात मी बघते सगळा उंचच पेरला होता. ऊस कोणी दळून खात नाही. आता सगळे लोक सोयाबीनच पेरतात. सोयाबीन आपलं खाद्य नाही. सोयाबीन आपण खात नाही. मग आपलं मूळ जे खाद्य आहे याच्यावर वळलं पाहिजे हे पाहिलं पाहिजे. मी भेटे लागते फक्त खाण्यासाठी नाही फक्त लावण्यासाठी. चालेल तेवढं सुद्धा चालेल. जसं तुम्ही सांगितलं होतं की राखेमध्ये तुम्ही बिया ठेवल्या होत्या आणि त्यांची उगवण 3 वर्षापर्यंत टिकली होती. सो अशा आपण कोणत्या पद्धती ज्याच्याने आपण बियांची उगवण टिकू शकतो. कारण शहरामध्ये राख मिळणं जास्त असं कॉमन नाहीये ना. नाही गावठी बियाणं प्रत्येक 3 वर्ष राहत प्रत्येक राहत. गावठी जे आहे ना ते प्रत्येक 3 वर्षापासून त्याची उगवण चांगली राहते. अजून कोणत्या पद्धती अजून कंदमुळा पण जमिनीमध्ये तसेच असतात. आपण जर काय कंदमुळ लावली त्याचे हळद लावतो निम हळद काढली निम हळद कंद कच्च कंदाची उभे त्याचा वाघवा बनतो. तुम्हाला सांगते प्रत्येक पिकाचं कसं ते का त्याचा वाघवा झाल्याशिवाय कधीच नाही राहत. फक्त आपण ठेवणं व्यवस्थित पाहिजे आणि जे गाव मी खायचं 1 वर्षामध्ये कच्च संपायचं नाही कच्च नाही संपत. त्याच्यामध्ये राख नाही ना घातली त्याच्यामध्ये लिंबाचा पाला टाकतो किंवा आमच्या इकडे एक रस्त्याच्या कारण म्हणजे असं झाड म्हणून वगैरे फांगवण्याचा पाला ते फांगवण्याचा म्हणजे हातभरीची डाळ जर आपण करून घेतली तर त्याच्यामध्ये आम्ही लिंबाचा पाला टाकतो. सगळ्यामध्ये राख नाही पुरवतो पण मग जास्त करून राखायची. पण जेवढं बिया राखली तर तेवढं मातीच्या मध्यामध्ये राखीतच राखायची पाहिजे. ते आपल्याला राखेत घालून परस्याला मातीने पॅक करून घ्यायचं. जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हाच पेरायचं आणि जेव्हा नाही पाहिजे ते परत ती तेवढं काय का परस्याला मातीने पॅक करून घ्यायचं. आणि ते 3 वर्ष राखेतून काढायचं प्रत्येक वर्षी वाळवायचं आणि डोंबर राख उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गायपाताचा भाज्या असते गायपाताचा कोंब निघतो
त्याची पण बाजी असते ते कोण कोण जाऊन त्याला शेंगा येतात ती पण बाजी असते त्याची पण त्या शेंगांची बाजी करतात म्हणजे ही औषधी वनस्पती बाजी बाळाला उन्हाचं फुलं येतात बाळीची बाजी करतात तुम्हाला सांगते भोकरीला असा कवळा शेंगे फुटतात भोकरीचं झाड असते त्या भोकरीच्या झाडाची पण बाजी करतात परत त्याला फळं आले कवळं त्या कवळ्या फळा फळांची सुद्धा बाजी करतात उन्हाच्या बाजारात आणि उन्हाची एक आंबडी सुद्धा फुटत असतो त्याची पण उन्हाची बाजी करतात उन्हाचं मुळचं झाड येतो आता मुळचं झाडची पहिली फुलाची फक्त एवढंच लोकांना माहीत होतं का दारू वाढतात म्हणून पण आता त्या मुळाच्या झाडाला फुलं त्या फुलाची कितीतरी हलवा बनवितात लाडू बनवितात कितीतरी त्याचं बिस्किटे सुद्धा बनवू लागले त्या फुलांची कारण ते तेवढी औषधी वनस्पती निघाली त्यांचे बिया असतं म्हणजे ते फळं असतात त्या फळांची भाजी अशा टळकडं काढायचे ते फोडायचे आणि ते वाळून ठेवायचे आता आमच्याकडं कारवेची पण भाजी गावची कारवे वर्षातून एकच पीक येतं आमच्याकडं पाणी नाही कारले कवळे कारवे चिरून आणि वाळून ठेवायचे ती भाजी आपल्याला उन्हाची खातायची तपाटे टाकून त्याला मीठ लावून ते वाळून ठेवायची त्याची भाजी उन्हाची खातायची रानभाजी जर म्हणलं मग रानभाज्या एक मशेला असतो तो कधी उन्हाळ्याची चालू होतो त्याची पण रानभाजी खाते मग ह्या रानभाज्या आपण उन्हाळ्याची सुद्धा भरपूर आहेत पण याचं जतन करीत नाही आणि ह्या काही खा रानभाज्या ते आपल्याला काहीच माहिती नाही शेतामध्ये आपल्याला भरपूर काळी माती मिळते आता आपण शहरात राहतो आम्हाला कुठेही माती मिळते जर तुम्ही म्हणाल की मातीचा कस गेला असेल तर ती मातीचा कस ते आहे त्याच मातीचा कस वाढत आपण आता इथे शहरात राहतो तर शहरामध्ये काळी माती शक्यतो मिळत नाही आपल्याकडे ज्या जुन्या कुंड्या भरलेल्या असतात त्यामधून नवीन माती काढणं शक्य होत नाही आता या नवीन जुन्याच कुंड्यांना त्या मातीला परत सकसच करता येईल कारण की आता या कुंड्यात म्हणण्याचं धान्य उगवलं नाही मोसळ्याचं पीक उगवलं नाही तंबाखीचं उगवलं नाही पावटा उगवलं नाही या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत जर मातीचा कस नसेल तर ते येणार नाही मग त्या कुंड्यांमधले मातीचं परत कस असं वाढवायचं कुंडीमध्ये आपण भाजीपाला आणतो ना आपण थोडंसं कुठूनतरी कुजलेलं शेत घालतो आता मला एक औरंगाबाद पण नाही मॅडम औरंगाबादून एक मॅडम आली ती आता ते म्हणे शेत खातो येते ना ते तिने गाय पाळली गावठी आणि ते गावठी गायचं शेत रोज कुंडीमध्ये टाकतात त्याच्यामध्ये ते बी लावायचं ते बी उगवतच नाही कसं काय उगवणार त्याला कुजलेलंच खत पाहिजे मग समजा कुजले माती आहे तुम्ही घरामध्ये भाजीपाला हिरवा भाजी निवडता ना ती त्या कुंडीमध्ये टाकायची तिचं सुद्धा खत बनवतं तुम्ही बटाटा कापी द्या तुम्ही कांदा कापी द्या त्याच्या निमेटा करवाया जाता ते कुंडीमध्ये टाकायचं त्याचं सुद्धा खत बनवतं आणि वर्षातून एक टाईम माती बदलायची थोडी का होईल सगळी नका बदलू पण थोडी तरी ती माती वर्षातून बदलायची बरं कसं कुंडीमध्ये पीक येत नाही मला विचारा फक्त पहिल्यांदा थोडं कुजल्याने शेत टाका कुजल्याला करतो नाही तर ते शेण जर टाकलं ना ते उगवलेलं असतं ते शेणामध्ये पण आग आहे ते शेण सुद्धा उगवल्यानं त्यांना सगळं पीक मरून जातं गळून जातं गायीचं गोमतीर आम्ही गाई गावठी गायीच्या गोमतीराचा फवारा मारतो आठ दिवस ते गोमतीर घरात साठवून ठेवायचं आणि आठवड्याने त्याचा फवारा मारायचा नाही तर आत्ता आपण गायीचं गोमती धरलं तो जर मारला ना सगळं पीक जळून जाईल हे पण मी सांगते आता मी म्हणते गावठी गायीचा गोमतीर मारते काही लोक उठतात गायचे गोमते धरतात आणि ते लगेच यायला लागले म्हणून उठतात तो एक तडकण म्हणून कारण त्याला सुद्धा आग आहे तो उर्वरित काही प्रश्न असतील तर आपण चहाच्या वेळेमध्ये घेऊयात मी प्राध्यापक मिलिंद सरदेसाई सरांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे नमस्कार काही वर्षांनी त्यांचा अनुभव सत्य परिस्थिती सगळ्याची ऐकून अतिशय उत्कृष्ट करून मानले असं मी म्हणेन आपलं मागच्या वर्षी प्रोग्राम घेत होता आहार प्रक्रिया असं काहीतरी आहाराशी संदर्भ आणि आहार आपलं जसं जसं बदलत गेला
गेले वाही मोरसे किंवा माझ्या बरोबरचे मदाम सर कांग्रेस सर हे त्याला पुरावा म्हणून आहेत की आमच्या लहानपणी चपाती किंवा पोळी जी होती ती फक्त सणाला होती आणि इतर वेळेला ज्वारी किंवा बाजरीची भाकरीच होती फक्त सणालाच चपाती किंवा आम्ही पोळी खायचो आणि असे हे बदल गेले म्हणजे पूर्ण डायटच चेंज झाला आज चपातीशिवाय आपलं चालत नाही भाकरी जी आहे ती फार क्वचित केली जाते आणि आपण भरड धान्य विसरत गेलो दुसरा त्यांनी पाठ मुद्दा मांडला चायना चायना म्हणजे जे नंतर जे सगळ्या आलेल्या भाज्या आहेत कोबी फ्लावर टोमॅटो बटाटा यांना त्यांनी चायना असं उल्लेख केलं हे कदाचित मुलांच्या पर्यंत पोहोचलं नसेल मागच्या 15 दिवसापूर्वी आम्ही जवाहरला सीएमआरटीचाच प्रोग्राम होता आणि संजय पाटील म्हणून बाहेरचे होते आणि त्यांनी मुद्दा मांडला होता की त्यांनी खेड्यातलं मुलांच्याकडं एक चार्ट दिला पहिल्या आठवड्यात एक चार्ट दिला दुसऱ्या आठवड्यात एक चार्ट दिला आणि तिसऱ्या आठवड्यात एक दिला पहिल्या आठवड्यात त्याने आजोबांच्याकडे जायचा आजोबा आजींच्याकडे आणि खा तुम्ही काय काय खात होतं हे त्या कागदावर लिहून आणायचं दुसऱ्या आठवड्यात ते वडिलांच्याकडे होतं वडिलांच्या पिढीला त्यांच्याकडून लिहून आणायचं आणि तिसऱ्या पिढीला त्यांनी स्वतः करायचं तर आजोबांच्या पिढीला 56 वेगवेगळ्या भाज्या ते खात होते त्या भाज्या वडिलांच्या पिढीला 24 पर्यंत आल्या आणि तुमच्या पिढीला त्या फक्त 8 ते 9 पर्यंत आल्या म्हणजे इतकं त्या ड्रास्टिक डाऊन म्हणजे डाऊन पण चालतो इतका ड्रास्टिक आहे म्हणजे बदलत गेलं मी सुद्धा 10 वर्ष हॉस्टेलला राहिलो तेव्हा हॉस्टेलचं दुःख मला पण माहीत आहे आज वांगी कोबी टोमॅटो बटाटे आणि त्याचं परत मिक्सिंग म्हणजे आलं म्हणजे त्यातलं कॉम्बिनेशन सगळे असे त्याच भाज्या त्याच त्याच भाज्या आपण खातोय बरोबर आहे आणि ह्या भाज्या बदलत गेल्या त्याने दुसरा एक मुद्दा म्हटलं की आम्ही जे उगवतो ते आपण खात नाही म्हणजे सॉरी आम्ही जे विकतो ते आम्ही खात नाही आणि खरं आहे लताप सर कांबळे सर मी आम्ही तिघजण एकाच रिजनमध्ये लताप सर शिरोळ तालुका म्हणून कोल्हापूरचा जो तालुका तालुक्यात बनून आहे शिरोळ तालुक्यामध्ये मॅक्झिमम भाजी जी आहे ती आपल्या शहरांमध्ये येते आणि शिरोळ तालुका आज कॅन्सर तालुका म्हणून ओळखला जातो आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर पेस्टिसाइड्स औषधं ही मारली गेलेली आहे आणि माझं सुद्धा शेत आहे माझ्या मामांचं शेत आहे तर माझं मामांचं म्हणणं असं आहे आम्ही जे पिकवतो ते आम्ही फक्त विकतो आम्ही अजिबात खात नाही आणि आमच्या शेतामध्ये जे आम्ही दुसऱ्या ठिकाणी विकतो ते आम्ही अजिबात खात नाही तर हे सगळे बदलत गेलेले आहेत आणि आम्ही बऱ्याच वेळेला जेवायला बसतो किंवा मी बऱ्याच वेळेला काही जणांशी चर्चा केलेली आहे आपल्याकडे तेलं नव्हती तेलं म्हणतात तेलं नव्हती तर आपण खात काय होतो म्हणजे आज आपण शेंगदाणा तेल असेल तिळाचं तेल असेल जे काही तेलं नव्हतं ही सगळी तेलं बाहेरून आली आपलं एक पण नव्हतं आणि मग आपण जर नव्हतं तर आपण खात काय होतो तर आपलं गोधनावर सगळा आपला जो होता तो म्हणजे तूप तूप खाणे हे सगळ्यात मोठं होतं त्याच्याबरोबर काही कोकोनट म्हणजे खोबऱ्याचं तेल आपण त्याला म्हणू ते फक्त किनारपट्टीला होतं पण आतल्या भागामध्ये मात्र ते नव्हतं आणि हे असं सगळं डाएट चेंज होत गेलं आहार बदलत गेलेला आहे त्याच्यामुळे सगळे जे आताचे जे डिसिजन दिसत आहेत मोठे मोठे जे डिसिजन आहेत त्यामुळे कदाचित आलेले आहेत तर त्यांनी ते अतिशय उत्कृष्टपणे मांडलं किती जणांच्या पर्यंत पोहोचलं म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की ते अतिशय शुद्ध मराठीत गावठी मराठीत बोलल्या मी बऱ्याच वेळेला टॅक्सॉनॉमी शिकवताना पहिल्या लेक्चरला नव्या लेक्चरला मुलांना म्हणतो की टॅक्सॉनॉमिस्ट हा जो आहे हा बीएससी बॉटनी किंवा एमएससी बॉटनीच असला पाहिजे असं अजिबात नाही त्यांना जेवढे वाणं ओळखतात तेवढे आपल्याला तरी ओळखता येतात का म्हणजे त्या टॅक्सॉनॉमिस्ट आपल्यापेक्षाही चांगल्या ट्रेनड टॅक्सॉनॉमिस्ट बरोबर आहे आणि एज्युकेशन हे वेगळं आहे आणि लिटरसी हा पार्ट वेगळा आहे म्हणजे एज्युकेटेड आहेत मी म्हणेन ते हायली एज्युकेटेड आहेत आणि आपण हायली लिटरेट आहोत हा आपल्याचा फरक आहे तर इतक्या सगळ्या व्यवस्थेच्यातून त्या इथं आल्या त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी राही म्हणसूनचे आभार मानतो त्याचबरोबर आपले कुलगुरू गोसावी सर ते सुद्धा अतिशय व्यस्त वेळात त्यांनी तेवढी 5 मिनिटं काढलेली इथं आले त्यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो हा कार्यक्रम ऑर्गनाईज करण्याची मूळची आयडिया ऑर्गनाईज करण्याचा पूर्ण सगळा प्लॅनिंग लताप्सरांनी केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे हा कार्यक्रम ज्या ह्याच्यामध्ये ऑर्गनाईज केला गेला सीएमआरटी कोतकर मॅडमचे मी आभार मानतो अनेक लोक बाहेरून आलेले आता सगळ्यांचीच नावं मला माहिती मागे बसलेले काही जण बाहेरचे आहेत नावरे सर आहेत औटी सर आहेत तर हे तिकडून आले वाईस चान्सलर मॅडम आलेले तर ह्या सगळ्यांचाही मी आभारी आहे विद्यार्थी सगळ्या विद्यार्थ्यांचा टीचिंग नॉन टीचिंग ह्या सगळ्या फॅकल्टीचा सुद्धा मी आभारी आहे या कार्यक्रमाला आल्याबद्दल उपस्थित राहिल्याबद्दल
मुलांनी शांतपणे खरंच शांतपणे ऐकून घेतलं. मी बऱ्याच वेळेला मुलांना म्हणतो की इथं लेक्चर सुरू असतं आणि मागं मोबाईल सुरू असतो, तसं काही आज दिसत नव्हतं. बरोबर, सगळ्यांचं मी आभार आहे. थँक्यू, धन्यवाद. सर्वांनी रागी माल्ट हे एक पेय आहे, फर्मेंटेड ड्रिंक आहे, त्याचं बाहेर आस्वाद घ्या. आणि प्रश्न उत्तर असतील तर परत तुम्ही पर्सनली ललिताईंना कॉन्टॅक्ट करू शकता. मॅडमने रागी माल्ट हा शब्द वापरला, मग अशी राहीबाईंनी अजून एक अधोरेखित केलं की शिक्षण सुद्धा जे आपलं आहे ते स्थानिक भाषेतूनच झालं पाहिजे. आपण विनाकारणच इंग्लिश बोलू शकतो, मॅडमने सुद्धा राखी माल्ट हा शब्द वापरला, आपण त्याला स्थानिक भाषेमध्ये बऱ्याच वेळेला आंबील असतो.